Asya, yuk kayak kurti itu. Ada tanah kayak kulit kena selap lo. Hari ini ada itu. Kalau kayak kulit lah, setelah itu nih kau berbuat pada kayak lasta. Itu nasta bagus bos lo. Berbus. Apa tuh jadi skim gundi tadi? Siapa mereka bos itu tuh itu? Sudah terakhir lah tadi. Kirte ka? Nahin na. दुसरे पूरी ना सब ना प्राइवेट ठिकाणी बघतो वे रे हां सांगू ना सांगू मी ते सांगू का बघत मग कोणाला बघत होता कोणाला बघत होता मंगाची येते तर ते मला दिसले होते पण त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही या दोघे कुठे चाललेत म्हणून मी त्यांना बघायला त्यांच्या मागे मागे आलो होतो मला काय माहिती ते बिन पाण्याच्या बसत असतील म्हणून अरे त्या बिन पाण्याच्या बसून आहे दगडानं पुसू तुला रे काय करायचंय आणि तू काय स्वतःला अक्षय कुमार समजतो का रे त्यांनी तुझ्याकडे बघायला अरे भंगार तोंडाचे आता मंगाचे तर तू म्हणत ना की ते माझ्याकडे बघत होते म्हणून अरे तुला टिंगल्या बिंगल्या काय त्यात का नाही राजी बात आणि तो आरसा बघितलं का तुझं तोंड रे तर सांगितलं की नाही प्रपोज आणि अजून ह्यांच्या मागे लागला होय तो संगीतचं नाव पण घेऊ नको माझ्या पुढं काय का तिनं पण ढुंगणावर लात लावून हुसकून लावलं का तुला मी तिला हा का नाही विचारायला गेलो होतो मायात माझं पण त्याच्यावर खूप प्रेम होत रे आम्ही पळून सुद्धा गेलतो पण मी आले परत पळून गेली होतो मग परत कशाला आले त्याचा माझ्यावर विश्वास नव्हता विश्वास नव्हता मग पुढं तो मेला डायरेक्ट मेला आता परत माझ्यावर प्रेम करणार कोणी भेटल का नाही काय माहिती तू करशील ना माझ्या प्रेम मी तुझ्या सोबत पण पळून येईन तुझ्यावर प्रेम याच झालं बघ आईला म्हणजे संगीत बाराची निघाली म्हण की आणि तुला बी असच पाहिजे हे यार त्याचं सोड आपलं बघ आणि होय रे संगी नाही म्हणली म्हणून आता दुसऱ्याच्या पोरीची माग लागला होय तो सांग काय ते संगीच्या बिघरी नाव आणि त्या पौर्णिमाच्या बिघरी नाव तिथे बाप माहित आहे ना तू खा मग मार जाऊ दे ना परत नाही असं करणार आणि हे पण कोणाला सांगू नका ना तुझी लई वेळा झाली ती नाटक आता जर तुझ्या एरियाची 1 किलोमीटर आसपास दिस मग बघ कसा तुझ्या गावभर बोंब उठी होतो मग खा मार अरे ना दादा परत नाही असं करणार नवीन पिक्चर आणलाय मी तुम्हाला आधी येतो ना बघायला चल तुझा पिक्चर तुझ्या पशी ठेव दाखव तुझ्या संगीला आम्हाला लोक दाखव चल पळत ना चल आलो तुम्ही काय इकडे करताय मग अरे तू इकडे कशाला आलेला तिचं बघायला आम्ही आलेलो मग चला की मग का थांबलं येतं मग हे आम्ही काय तुझ्या सारखं मोकार फिरतो का रे आम्ही राहणार चाललोय तुझ्या घरी अरे अरे राक्षा तू पर तिकडे फिरकायचं नाही ना अरे नाही जामदम टाकलाय त्याला आता नाही फिरकत तिकडे आणि हा जरी काय केलं तर बिना पाण्याचे तासू घ्या पण त्याची वाट बघत असताना वाईट आहे किती वेळ लावला का वापस वाट बघत होता काय नाही नाही आम्ही घरनं लवकर निघलो होतो मग ते रस्त्यातच माकड दिसलं ना त्याला हुसकावून लावत होतो म्हणून जरा वेळ लागला भया माकड आले का आपल्या वाडीत तू नको लोड घेऊ मी आहे माकड तुझ्याकडे फिरकत बी नसते मला नाही कुणाची गरज आमचं अन्न कसं येत माहितीये ना ते बघून घेतील समजा माकडांना हा लई जा अन्ना म्हणजे काय म्हणलं काय ना काय नाही ए तू जा भया येऊ नको लवकर आवेत घरी अगं हो आले लवकर तुझं उदीर निवान गुरु तोपर्यंत आपली निवान जग होतल मी आले ग आपण बी जाऊ तिकडे जरा कसं लोक त्यांना दिसत पहिले कुठं असते सर गो आपल्या वडीत खरंच माकड आलेत होय नाही नाही माकड बिकड काय नाही ते भंगड तुमच्या मागे आलं होतं म्हणून जरा वेळ गेला म्हणजे त्याला आपलं सगळं कळलं होय नाही नाही नाही
त्याला नाही काय कळालं, फक्त तो तुम्ही कुठं चाललाय हे बघायला माग आलेला. आता मी कुठं बी जाऊ, त्याला काय करायचंय? त्याचं काय झालं, तुम्ही काल माळावर जाताना आमच्याकडे बघितलं ना, त्यावेळेस तो आमच्यासोबत होता. त्याला आम्हाला विचारलं की त्यांनी तुमच्याकडे का बघितलं, त्यावेळेस आपलं समजू नाही आपलं काय म्हणून अक्षाने त्याला सांगितलं, त्यांना आमच्याकडे नाही त्यांनी तुमच्या तुझ्याकडे बघितलं, त्यामुळे त्याला असं वाटलं तुम्ही त्याच्यावर लाईन मारताय म्हणून ते तुमच्या मागं मागं येते. आणि परत इथं आला मग? नाही नाही, आता नाही तो इकडे येणार, त्याला अक्षाने चांगलाच दम भरलाय, आता तो इकडे फिरकणार बी नाही. हे बघा, उगच नाही ते भांडणं करू नका, उगच नाही तो कुठं होईल. नाही नाही, काय होणार नाही, मी आहे ना. तुम्ही आहे म्हणून तर घाबरत नाही ना मी. मी तसे माझे का तुला माकडाची भीती वाटते का? तिनेच ते तिकडे, तू नको घाबरू, मी आहे ना. इथे असताना दुसरं कसं तडफडेल? काय धुणं धुवायचंय, भांडी घासायचे, लुटून काढायचं, आणि ही बाया बसलं कुशल तिथं. एवढंच ना, ही काय लय कामं नाहीत, पटापट केली तर होऊन जातील सगळी बरोबर. मग तू येतो का करू लागायला? अगं तिकडे कुठं चालली? तुला काय करायचंय? लोकांच्या खाजगी ठिकाणी अशी लुडबुड करू नये, कशाला उभी त्यांना डिस्टर्ब. मैत्रीण आहे ती माझी, ती फक्त तिथं बोलायला गेले. मग आपण मी बोलू ना, हे बस चल की करात काढ तिथं, किती काम पडले आहेत घरी. जाते मी. आमचं मन आहे बोलायला गेलं की सारखं बाच बॅग आली ती. हिचा बाप काय मागच्या जन्मी हिटलर होता का? अच्छा, ते मला कसं माहिती? नाही, आपलं जनरल नॉलेज म्हणून विचारलं, माहित असं तर सांगण्यात राहिलं, सरळ सांग माहित नाही म्हणून. चल पुढच्या वेळेस येणारच नाही तुझ्या. एका दिवशी तुझा पाय टोलं पडते मला. अरे नाही काय होत, नको लय लोड घेऊ.